लोणावळा औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य देशमाने, बिराजदार संतोष तोत्रे, काकासाहेब भोरे, बाळासाहेब दळवी, चंद्रशेखर पवार, ग्रंथ प्रमुख दळवी, सहायक रोहित दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या वतीने पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. सध्याच्या काळात तरुण व्यसनाधीन होऊ लागला आहे. व्यसनमुक्त तरुणांसाठी सद्गुरु वामनराव पै यांचे शिष्य काम करीत आहेत. याच उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या उक्तीला अनुसरून मार्गदर्शन करण्यात आले. सूत्रसंचालन आर टी गायकवाड यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना सद्गुरु वामनराव पै यांचे सतशिष्य संतोष तोत्रे म्हणाले, पण या आयुष्य जगत असताना माझ्यावर नितांत प्रेम करणाऱ्या, माझ्याशी एकरूप असणाऱ्या एका व्यक्तिमत्वाला आपण कधीच भेटलोच नाही. आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे आपण स्वतः. आपण स्वतःला कधी पाहत नाही, स्वतःला कधी ओळखत नाही, स्वतःला कधी जाणत नाही आणि आयुष्यभर जगाला जाणत जाणत धावत असतो. या उद्देशानं मुंबईसारख्या ठिकाणी कामगार भागामध्ये एक तत्वज्ञान जन्माला घातलं, जीवनविद्या नावाचं, आणि त्या तत्वज्ञानाने लाखो कोट्यावधी लोकांचं जीवन सुखी झालं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज या नीतीला अमेरिकेसारख्या देशामध्ये या जीवनविद्या विषयाची 12 बाल संस्कार केंद्र चालतात. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, तिथल्या अनेक शाळांमध्ये त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये हा हे तत्वज्ञान समाविष्ट केलंय आणि तिथले शिक्षक तिथल्या विद्यार्थ्यांना दररोज एक पिरियड हे तत्वज्ञान शिकवतात. की अमेरिका असेल, इंग्लंड असेल, जपान असेल, या देशांमध्ये प्रत्येक शाळेमध्ये कॉन्सलर असतात की जेणेकरून विद्यार्थी नाहीयेत किंवा वात्रट वागताय, अशा विद्यार्थ्यांना नैराश्य येत असेल, डिप्रेशन येत असेल, ते हे कॉन्सलिंग करतात आणि त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. असे जवळजवळ अमेरिकेमधले 350 कॉन्सलर एकत्र येतात दर महिन्याला आणि हे तत्वज्ञान स्वीकारतात आणि त्याचा प्रयोग त्यांच्या विद्यार्थ्यांवर करतात. जेवण सुद्धा आपलं आपल्यालाच घ्यायचं असेल तर आपलं जीवन कोण घडवणार? केवळ आणि केवळ आपण, दुसरं कोणीच नाही. आणि म्हणून सद्गुरु वामनराव सांगतात, तूच चम अतिशय महत्वाचा आहे की आपल्याशिवाय दुसरं कोणीच नाही. बुवा, बाबा, भगत, फकीर, गंडे, दोरे, उदी, भस्म, अंगारे, दुपारे आपलं जीवन घडवत नाही. नशिबात असे जसं घडेल ते खोटं असून आपण घडू तसं आपलं नशीब घडतं किंवा बिघडतं.